घोषणा केली। आधीच सरकार हे अल्पमतातलं सरकार होतं, त्यामुळं त्यांनी घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर आहेत। म्हणून 1 जुलै पासून जे तुमच्या खात्यावर 50,000 रुपये जमा होणार होते त्याला स्थगिती मिळाली। खरं बघायला गेला तर हा धोरणात्मक निर्णय नव्हता, कारण शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग करणे ही केवळ औपचारिक आणि प्रशासकीय बाब होते, कारण धोरणात्मक निर्णय बजेट मध्येच घेतलेला होता आणि त्यावेळी बजेट मध्ये ज्यावेळी मांडलं गेलं, मंजूर केलं गेलं, त्यावेळी बहुमतातलं सरकार होतं आणि 10,000 कोटी तरतूद केली होती। आता हे पैसे जर आपल्याला मिळाले नाहीत तर अखर्चित रक्कम म्हणून हे 10,000 कोटी रुपये हे सरकार दुसरीकडे वळवणार आहे, लक्षात ठेवा। पण आम्ही प्राण गेला तरी सुद्धा या 10,000 कोटीतला एक रुपया सुद्धा या सरकारला देणार नाही, हा आमचा निर्धार आहे।